आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पंचगंगा प्रदूषण प्रश्नी स्वाभिमानी पुन्हा आक्रमक, कुरुंदवाडात लाक्षणिक उपोषण आणि रास्ता रोको। पंचगंगा प्रदूषण प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून कुरुंदवाड येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आणि रास्ता रोको करण्यात आला। येथील शिवाजी चौकात स्वाभिमानी संघटनेतर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। यावेळी शेतकरी आणि आम जनतेला दूषित पाणी पाजवून आपण मात्र शुद्ध पेयजल पिणाऱ्या अधिकाऱ्यांचा यावेळी निषेध करण्यात आला। तर आम्ही आता रस्त्यावर उतरलोच आहे, आता आम्हाला अटक करून जेलमध्ये पाठवलं तरी स्वाभिमानी मागे हटणार नाही। जीवाचे रान करू पण पंचगंगा एकदाची स्वच्छ आणि पवित्र केल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत रास्ता रोको करण्यात आला। या आंदोलनात सावकार मादनाईक, अण्णासाहेब चौगुले, आदिनाथ हेमगिरे, बंडू पाटील, फुलारे मामा, शैलेश चौगुले, अरुण आलासे, सुशील भंभीरे, दत्ता गुरव, बंडू उमडाळे, योगेश जिवाजे, सचिन शिंदे, सागर पिंपळे, पिंटू भंभीरे, आबू महात, बाळू शेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मानकर न्यूजसाठी कुरुंदवाडहून मोहन जमादार।